आज आपण इयत्ता 8वीचा सराव संच 12.2 सोडवणार आहोत. आपलं पहिलं उदाहरण आहे, आईचे वय मुलाच्या वयापेक्षा 25 वर्षांनी जास्त आहे. 8 वर्षांनंतर मुलाच्या वयाचे आईच्या वयाशी गुणोत्तर 4/9 होईल, तर मुलाचे वय काढा. या आधीच्या व्हिडिओमध्ये या आधीच्या सराव संचामध्ये आपण समीकरणे सोडवायला शिकलो. या व्हिडिओमध्ये आपल्याला या सराव संचामध्ये आपल्याला या दिलेल्या माहितीच्या आधारे आधी समीकरण तयार करायला शिकायचे आणि नंतर समीकरण तयार करून ते सोडवायला शिकायचे. उदाहरणात आपल्याला माहिती दिलेली असते, त्या माहितीवरून आपण समीकरण तयार करायचं आणि मग ते सोडवायचं. आता आपल्याला इथे काय दिले, आईचे वय मुलाच्या वयापेक्षा 25 वर्षांनी जास्त आहे. 8 वर्षानंतर मुलाचे वय आणि आईच्या वयाचे गुणोत्तर दिले आणि मुलाचे वय काढायला सांगितले. जे काढायला सांगितले ते आपण एक्स मानूया. मग मुलाचे वय आपण एक्स मानूया. म्हणून आपण लिहूया, मुलाचे आजचे वय एक्स मानू. आता मुलाचे आपण आजचे वय जर एक्स मानले तर आईचे वय मुलाच्या वयापेक्षा 25 वर्षांनी जास्त आहे. मग आईचे वय काय होईल, एक्स अधिक 25. म्हणजे मुलाचे वय एक्स आहे आणि आईचे वय मुलाच्या वयापेक्षा 25 वर्षांनी जास्त आहे. म्हणजे एक्स अधिक 25, एक्समध्ये 25 मिळवले की आपल्याला आईचं वय मिळेल. म्हणून आपण लिहूया, आईच्या आजचे वय, म्हणून आईचे आईचे आजचे वय आईचे आजचे काय होईल, आईचे आजचे वय काय होईल, एक्स अधिक 25 वर्षे. मुलाचे एक्स आहे आणि आईचे 25 वर्षांनी जास्त आहे, म्हणून एक्स अधिक 25. आता आपल्याला अजून काय माहिती दिली आहे, उदाहरणात 8 वर्षांनंतर मुलाच्या वयाचे आईच्या वयाशी गुणोत्तर 4/9 होईल. आता 8 वर्षानंतर मुलाचं वय होईल एक्स अधिक 8 आणि आईचं वय होईल एक्स अधिक 25 अधिक 8 आणि त्यांचं गुणोत्तर काय होईल, 4/9. म्हणून आपण लिहूया, 8 वर्षानंतर मुलाचे वय, 8 वर्षानंतर मुलाचे वय बरोबर 8 वर्षानंतर आत्ताचं वय आहे मुलाचं एक्स, 8 वर्षानंतर होईल एक्स अधिक 8. 8 वर्षे त्याच्यात आधी अजून मिळवले जातील किंवा वाढतील, म्हणून एक्स अधिक 8. आणि 8 वर्षानंतरचे आईचे वय, आईचं आजचं वय आहे एक्स अधिक 25, त्याच्यात अधिक 8 मिळवले की ते आईचं वय मिळेल 8 वर्षानंतरचं, बरोबर किती होतील, एक्स अधिक हे 25 अधिक 8 33 वर्षे. आता मुलाचं वय छेद आईचं वय बरोबर 4/9, कारण उदाहरणात दिले आपल्याला 8 वर्षानंतर मुलाच्या आणि आईच्या वयाचे गुणोत्तर होईल 4/9, म्हणजेच मुलाचं वय छेद आईचं वय बरोबर 4/9. म्हणून आपण लिहूया, 8 वर्षानंतरचं मुलाचं वय होईल एक्स अधिक 8, म्हणून एक्स अधिक 8 छेद आईचं वय होईल एक्स अधिक 33 बरोबर 4/9. आता हे आपलं समीकरण तयार झालं. आता हे समीकरण आपल्याला सोडवायचं आहे. आता आपण इथे तिरकस गुणाकार करूया. 9 एक्स अधिक 8 गुणूया. 9 × x + 8 बरोबर 4 × x + 33 गुणूया. 4 × x + 33 म्हणून 9 कंसातील प्रत्येक पदाला गुणायचे. 9 × x, 9x + 9 = 72
बरोबर 4 ने कंसातील प्रत्येक पदाला गुणायचे, 4 गुणिले एक्स 4 एक्स अधिक 4 गुणिले 33 132 म्हणून। आता एक्स एक्स ची पदे इकडच्या बाजूला आणि अंक अंक इकडच्या बाजूला घेऊया, 9x हे 4x इथे अधिक आहे तिकडे आलेले होतील वजा 4x बरोबर 132, 72 इथे अधिक आहेत इकडे गेल्यावर होतील वजा 72 म्हणून 9 मधून 4 गेले खाली किती राहिले, राहिले 5x बरोबर 132 मधून 72 गेले खाली राहिले 60। आता इथे फक्त एक्स ठेवूया, एक्स बरोबर 60/5। आता इथे फक्त एक्स ठेवला, एक्स बरोबर 60/5 कारण ह्या 5 इथे गुणाकारात आहे इकडे आल्यावर झाला भागाकारात, एक्स बरोबर 60/5 म्हणून एक्स बरोबर संक्षिप्त रूप देऊया 5 × 5 5 × 5 5 × 2 = 10 12 एक्स बरोबर मिळाले 12। एक्स काय मानलं होतं आपण, मुलाचे आजचे वय एक्स मानू, म्हणजेच मुलाचे आजचे वय किती मिळाले आपल्याला एक्स बरोबर 12 म्हणून आपण लिहूया, म्हणून मुलाचे आजचे वय बरोबर 12 वर्षे। उदाहरणात आपल्याला मुलाचं वय काढायला सांगितलं, उदाहरणात आपल्याला मुलाचे वय काढायला सांगितले होते, आपण ते एक्स मानले आणि एक्सची किंमत काढली 12 म्हणून मुलाचे आजचे वय आले आहे 12 वर्षे। दुसरं उदाहरण, एका अपूर्णांकाचा छेद अंशापेक्षा 12 ने मोठा आहे, त्याच्या अंशातून 2 वजा करून व छेदात 7 मिळवून तयार झालेला अपूर्णांक 1/2 सममूल्य होतो, तर तो अपूर्णांक कोणता। आता येथे पहा, अपूर्णांकाचा जो अंश आहे तो आपण एक्स मानूया, अपूर्णांकाचा अंश एक्स मानू। आता उदाहरणात पहा, एका अपूर्णांकाचा छेद अंशापेक्षा 12 ने मोठा आहे, आता त्याचा छेद आहे तो 12 ने अंशापेक्षा मोठा आहे, आता आपला अंश एक्स मानला आहे मग छेद किती होईल, एक्स अधिक 12 म्हणून आपण लिहूया, छेद बरोबर एक्स अधिक 12 कारण उदाहरणात आपल्याला माहिती दिली की छेद अंशापेक्षा 12 ने मोठा आहे म्हणून छेद आपण लिहिला एक्स अधिक 12। मग आता तो अपूर्णांक काय होईल, म्हणून तो अपूर्णांक त्याचा अंश आहे आपण एक्स मानलेला आणि छेद तयार झाला आहे एक्स अधिक 12 हा तयार झाला तो अपूर्णांक। आता उदाहरणात दिलेली माहिती वाचा, त्याच्या अंशातून 2 वजा करून छेदात 7 मिळवून तयार झालेला अपूर्णांक। आता याच्या अंशात किती मिळवायचे आहेत 2 म्हणजेच इथे येथील एक्स अधिक 2 आणि छेदातून 7 वजा करायचे आहेत म्हणजे एक्स अधिक 12 वजा 7 मग तयार होणारा नवीन अपूर्णांक या करूया पहा, म्हणून काय दिले आपल्याला, त्याच्या अंशातून 2 वजा करून एक्समधून 2 वजा करूया छेदात 7 मिळवून एक्स अधिक 12 अधिक 7 मिळवले छेदात, तर तयार झालेला अपूर्णांक 1/2 सममूल्य असेल बरोबर 1/2 सममूल्य म्हणजे बरोबर हे दोन्ही अपूर्णांकाची किंमत बरोबर येणार आहे। आता हे झालं आपलं समीकरण तयार, आता आपण ते सोडवूया, म्हणून आता पहा x^(2)x + 12 + 7 = 19 बरोबर 1/2। आता इथे आपण तिरकस गुणाकार करूया, पहा
म्हणून 2 ने एक्स वजा 2 लगूनया, 2 गुणिले एक्स वजा 2 बरोबर 1 गुणिले एक्स अधिक 19। काय केले आपण? तिरकस गुणाकार। म्हणून 2 ने प्रत्येक कंसातील प्रत्येक पदाला गुणायचे, 2x वजा 2 दुणे 4 बरोबर 1 ने या कंसाला गुणल्यावर हा कंस आहे तसाच राहील, x अधिक 19। म्हणून आता एक्स एक्स चलाची पदे इकडे घेऊया, हे वजा 4 इकडे ठेवूया। 2x वजा एक्स, एक्स इथे अधिक आहे तिकडे आले होतील वजा बरोबर 19, 4 इथे वजा आहे तिकडे आले होतील अधिक अधिक 4। म्हणून 2x मधून एक्स गेला राहिला 1x बरोबर 19 आणि 4 23, एक्सची किंमत मिळाली आपल्याला 23। एक्स काय मानलं होतं आपण? अपूर्णांकाचा अंश, एक्स म्हणजे अपूर्णांकाचा अंश आला 23। आपण लिहूया अपूर्णांकाचा अंश, म्हणून अपूर्णांकाचा अंश बरोबर 23 आणि छेद त्याच्यापेक्षा 12 ने मोठा आहे। छेद किती आहे? एक्स अधिक 12, म्हणजे त्याच्यापेक्षा 12 ने मोठा, म्हणजेच 23 अधिक 12। म्हणून अपूर्णांकाचा छेद 1 अधिक 12 बरोबर 23 अधिक 12 बरोबर किती होतात? 35। आपल्याला विचारला आहे तो अपूर्णांक, अंश 23 आणि छेद 35, म्हणून तो अपूर्णांक 23/35। तिसरं उदाहरण, पितळ या संमिश्रामध्ये तांबे व जस्त यांचे प्रमाण 13:7 असते, तर 700 ग्रॅम वजनाच्या पितळेच्या भांड्यात जस्त किती असेल? आता पहा, आपल्याला प्रमाण दिले तांबे आणि जस्ताचं आणि 700 ग्रॅम वजनाच्या भांड्यात जस्त किती असेल ते विचारले। आता पहा, आपण लिहून घेतलं आहे की पितळ या संमिश्रामध्ये तांबे आणि जस्त यांचे प्रमाण 13:7 असते, हे आपल्याला उदाहरणात दिलेलं आहे। आता म्हणून 700 ग्रॅम वजनाच्या भांड्यात मग तांब्याचे वजन असेल 13x, कारण 13 प्रमाणात तांबा आहे म्हणून 13x, आणि जास्ताचे वजन असेल 7x, कारण 7 प्रमाणात जास्त आहे असे मानू आपण लिहिले। आता 13x अधिक 7x बरोबर 700, कारण भांड्याचं वजन आहे 700 ग्रॅम आणि तांब्याचं प्रमाण अधिक जास्ताचं प्रमाण यांची बेरीज केली तर ते वजन होईल 700 ग्रॅम। 13 अधिक 7 बरोबर 20x होतात। हे आपलं समीकरण तयार झालं, आता आपण खाली ते सोडवले। 13x अधिक 7x बरोबर 20x बरोबर 700 ग्रॅम। आता x इकडे ठेवला, 20 इकडे घेतले, इथे 20 गुणाकारात आहे तिकडे आल्यावर होतील भागाकारात। आता इथे संक्षिप्त रूप दिले, 0 गेला 0 गेला, 2 1 2 2 3 6 2 5 10 35, एक्स बरोबर आले 35। आता जस्ताचे वजन, जस्ताचं वजन आपण मानलं होतं 7x, एक्सची किंमत आली आपली 35, म्हणून 7 × x बरोबर जस्ताचं वजन आले किती? 245 ग्रॅम। म्हणून जस्ताचं वजन लिहिले आपण 245 ग्रॅम। चौथं उदाहरण, 3 क्रमांकात पूर्ण संख्यांची बेरीज 45 पेक्षा जास्त पण 54 पेक्षा कमी आहे, तर त्या संख्या काढा। आता या उदाहरणात 3 क्रमांकात, क्रमांकात म्हणजे काय? तर क्रमाने येणाऱ्या 1, 2, 3 या क्रमाने येणाऱ्या संख्या आहेत, पहिली 1, दुसरी 2 आणि तिसरी 3। अशा क्रमांकात पूर्ण संख्येची बेरीज किती आहे? 45 पेक्षा जास्त आहे आणि 54 पेक्षा कमी आहे, तर त्या संख्या काढा। आता त्यातली पहिली संख्या आपण
त्यातली पहिली क्रमगत संख्या आपण एक्स मानली तर दुसऱ्या संख्या काय होतील, पहिली एक्स, दुसरी एक्स अधिक एक आणि तिसरी एक्स अधिक दोन। मग त्या तीन संख्या दिल्या आपण, त्या तीन पूर्ण संख्या एक्स, एक्स अधिक एक आणि एक्स अधिक दोन। आता उदाहरणातल्या पहिल्या अटीनुसार, पहिली अट काय दिली आपली, या पूर्ण संख्यांची बेरीज 45 पेक्षा जास्त आहे म्हणून आपण त्यांची बेरीज लिहिली। पहा, पहिली संख्या अधिक दुसरी संख्या अधिक तिसरी संख्या, पहिली संख्या एक्स, दुसरी संख्या एक्स अधिक एक, तिसरी संख्या एक्स अधिक दोन, त्यांची बेरीज 45 पेक्षा जास्त आहे म्हणून 45 लहान या बेरजेपेक्षा असं आपण इथं लिहिलं। आता इथे आपण समीकरण तयार झालं, आता हे सोडवायचं आहे। आता पहा, हा एक्स, हा एक एक्स आणि हा एक एक्स झाले 3x, अधिक हा एक आणि हे दोन 3, एक अधिक दोन 3 आणि हे मोठे आहेत 45 पेक्षा, इकडे आहेत 45। आता 3x इकडे ठेवले, आता 3x इकडे ठेवले अधिक 3 इकडे नेले म्हणजे ते अधिक होते इकडे, 45 मधून इकडे आल्यावर वजा झाले। आता 3x बरोबर 45 वजा 3 राहिले इथे 42। आता इथे फक्त x ठेवले, हे 3 इकडे नेले, इथे 3 आहेत गुणाकारात, इकडे आल्यावर झाले भागाकारात। इथे संक्षिप्त रूप दिलं, 3 × 3 3 × 3 3 × 12, इथे राहिले x, इकडे राहिले 14, म्हणजे x 14 पेक्षा मोठे आहेत। म्हणजे पहिल्या अटीनुसार ही पहिली पूर्ण संख्या ही 14 पेक्षा मोठी आहे असं आपल्याला समजलं। आता उदाहरणातल्या दुसऱ्या अटीनुसार, उदाहरणात आपल्याला दुसरी अट दिली आहे की त्या तीन क्रमगत पूर्ण संख्यांची बेरीज 45 पेक्षा जास्त पण 54 पेक्षा कमी आहे। आता 54 पेक्षा कमी आहे, त्या तीन क्रमगत संख्यांची बेरीज ही 54 पेक्षा कमी आहे म्हणून आपण काय लिहिलं, उदाहरणातल्या दुसऱ्या अटीनुसार त्यांची बेरीज लिहिली, पहिली संख्या अधिक दुसरी संख्या अधिक तिसरी संख्या आणि कमी आहे 54 पेक्षा, यांची बेरीज कमी आहे 54 पेक्षा असं लिहिलं। मग एक्स 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 झाले 3x, अधिक एक अधिक दोन झाले 3 आणि हे कमी आहेत 54 पेक्षा। आता हे समीकरण आपण खाली सोडवले, 3x इथे ठेवले, हे 3 इकडे नेले म्हणजे ते 54 मधून वजा झाले इथे अधिक होते म्हणून। आता हे 3x इथे ठेवले आणि 54 मधून 3 वजा केले झाले 51। आता फक्त x इकडे ठेवला, हे 3 इकडे नेले, 51/3 केले। आता इथे झालं संक्षिप्त रूप, 3 × 3 3 × 3 3 × 7 21, इकडे राहिला x, इकडे आले 17, म्हणजेच x हे 17 पेक्षा लहान आहेत। दुसरं उदाहरण आपल्याला मिळालं की x हे 17 पेक्षा लहान आहेत। पहिलं विधान मिळालं होतं आपल्याला की x हे 14 पेक्षा मोठे आहेत आणि दुसरं विधान मिळालं x हे 14 पेक्षा लहान आहेत। x म्हणजे आहे आपली पहिली पूर्ण संख्या 10 आणि 16, 17 पेक्षा लहान असणाऱ्या संख्या 15 आणि 16, म्हणजे पहिली पूर्ण संख्या 17 पेक्षा लहान आहे, आपण लिहिलं आहे 17 पेक्षा लहान आहे दुसऱ्या उदाहरणानुसार। विधाने 1 व 2 वरून असे दिसून येते की x किंमत 15 किंवा 16 आहे आणि आपण जर 16 जर किंमत x धरली तर त्या संख्या किती येतील, x म्हणजे 16, पहिली संख्या आपण मानली x, दुसरी आहे आपली x अधिक 1 आणि तिसरी आहे x अधिक 2, म्हणजे पहिली 16, दुसरी x अधिक 1 म्हणजे 16 अधिक 1 17 आणि तिसरी 18, x अधिक 2 बरोबर 18। आणि जर आपण x किंमत 15 मानली तर त्या तीन संख्या किती होतील, 15 16 आणि 17, कारण पहिली x बरोबर आपण मानलं 15 आणि दुसरी x अधिक 1 म्हणजे होईल 16 आणि तिसरी x अधिक 2 म्हणजे होईल 17। अशा प्रकारे आपण त्या तीन संख्या शोधल्या। पाचवं उदाहरण, 2 अंकी संख्येतील दशक स्थानचा अंक हा एकक स्थानच्या अंकाच्या दुप्पट आहे। अंकाची अदलाबदल करून येणारी संख्या व मूळ दिलेली संख्या यांची बेरीज 66 आहे, तर दिलेली संख्या कोणती। आता पहा, 2 अंकी संख्या आहे, त्यातील जो दशक स्थानचा अंक आहे हा एकक स्थानच्या अंकाच्या दुप्पट आहे। आता आपण एकक स्थानचा अंक जर x मानला
तर दशकांचा अंक होईल 2x. आणि आहे म्हणून आपण इथं लिहिलंय दोन अंकी संख्येचा एक स्थानचा अंक आपण x मानू, मग तिच्या दशकस्थानचा अंक येईल 2x, कारण तो या एक्सच्या दुपट आहे म्हणून 2 गुणिले x. आता ती मूळ संख्या किती होईल मग, एकक स्थानचा आणि दशकस्थानचा अंक आपण शोधला, आता ती मूळ संख्या दोन अंकी संख्या पहा, दशकस्थानी आहे 2x, त्याला आपल्याला 10 गुणावं लागेल, कारण 2 हा फक्त अंक आहे आणि त्याची स्थानिक किंमत 10 गुणल्यावर तयार होईल, अधिक x हा एकक स्थानी आहे, त्याला 1 गुणावं लागेल, किंवा मग 1 लिहिला तरी चालेल, मग 10 2x गुणल्यावर होईल 20x अधिक x बरोबर अधिक हा एकक स्थानचा अंक x, म्हणजे 20x अधिक 1x झाले 21x. हा झाला आपला तो अंक तयार 21x. आता अंकांची आदला बदल केल्यास एकक स्थानी 2x येईल. आता हे अंक एकक दशकस्थानी आपण 2x मानला होता आणि एकक स्थानी x मानला होता, आता आदला बदल करायची, एकक स्थानी येईल मग 2x हा अंक येईल आणि दशकस्थानी येईल 1 हा अंक. आता अंकांची आदला बदल करून येणारी संख्या पहा मग, इथे आता एक्सला 10 गुणावं लागेल, कारण दशकस्थानी त्याची दशकस्थानची किंमत त्याची 10x आहे आणि अधिक 2x हा एकक स्थानी आहे, यामुळे याला गुणावं लागणार नाही, म्हणजेच 10x म्हणजे x गुणिले 10 अधिक 2x बरोबर 12x येईल मग. म्हणून उदाहरणात दिलेल्या माहितीनुसार, आता आपलं उदाहरणात काय माहिती दिली आहे की अंकांची आदला बदल करून येणारी संख्या आणि मूळ संख्या यांची बेरीज 66 आहे. आता पहा, मूळ संख्या आपण शोधली होती त्या लिहिली होती 21x, आदला बदल करून येणारी संख्या झाली 12x आणि त्यांची बेरीज आपण लिहिली इथे 66. आता 21 + 12 = 33x = 66. आता इथे आपण ठेवले फक्त x, हे 33 इकडे घेतले, ते इथे गुणाकारात आहेत, इकडे आले होते भागाकारात झाले, 66 / 33, 33 × 33 = 66, एक्स बरोबर आलं 2. एक्स आपण मानला होता एकक स्थानचा अंक, म्हणून एकक स्थानचा अंक एक्स बरोबर आला 2. मग दशकस्थानचा अंक किती, दशकस्थानचा अंक त्याच्या दुप्पट होता म्हणजे 2x होता, म्हणून 2 × 2 = 4. मग ती मूळ संख्या एकक स्थानचा अंक लिहिला एकक स्थानी, दशकस्थानचा दशकस्थानी 4, म्हणजे झाली 42, म्हणजे ती मूळ संख्या आपल्याला मिळाली 42. 6वा प्रश्न, एका नाट्यगृहावर नाटकाची रुपये 200 दराची व रुपये 100 दराची काही तिकिटे विकली गेली. रुपये 200 दराच्या तिकिटांची संख्या 100 रुपयांच्या तिकिटांच्या संख्येपेक्षा 20 तिकिटे जास्त खपली होती. दोन्ही प्रकारच्या तिकीट विक्रीतून नाट्यगृहाला रुपये 37,000 मिळाले, तर 100 रुपयांची तिकिटे किती विकली गेली. आता पहा, 100 रुपयांची विकली गेलेली तिकिटे आपण x मानू, म्हणून आपण इथे लिहून घेतलंय की 100 रुपयांची x तिकिटे विकली गेली असे मानू. मग 200 रुपयांची किती तिकिटे विकली गेली असतील, पहा इथे लिहिलंय 200 रुपये दराची व 100 रुपये दराची काही तिकिटे विकली गेली. 200 रुपये दराच्या तिकिटांची संख्या 100 रुपये तिकिटाच्या संख्येपेक्षा 20 तिकिटे जास्त होती. जर 100 रुपयाचे x तर 200 रुपयाचे 20 जास्त होते, म्हणून x अधिक 20, म्हणून आपण लिहिले 200 रुपयांची 1 + 20 तिकिटे विकली गेली. आणि 100 रुपयाच्या तिकिटाच्या विक्रीतून, मग 100 रुपयाच्या तिकिटाच्या विक्रीतून किती रक्कम मिळेल, 100 ही किंमत गुणिले तिकिटांची संख्या x बरोबर 100x रुपये त्याच्यातून मिळतील. आणि 200 रुपयाच्या तिकिटांच्या विक्रीतून 200 रुपयाची तिकिटे किती विकली गेली, x अधिक 20, आणि त्यांच्या विक्रीतून मिळालेली रक्कम आपण इथे लिहिली, पहा 200 ही तिकिटाची किंमत आणि त्यांची संख्या किती विकली गेली आहे, ती 1 + 20, म्हणून आपण 200 × x + 20 केलं. आता पहा, 200 × x 200x अधिक
200 × 20 4000। आता दोन्ही प्रकारच्या तिकिटाच्या विक्रीतून आपल्याला त्या नाट्यगृहाला किती मिळाले आहेत, 37000 रुपये मिळाले आहेत। 100 रुपयाच्या तिकिटाच्या विक्रीतून मिळालेले 100x रुपये अधिक 200 रुपयाच्या तिकिटाच्या विक्रीतून मिळालेले 200x अधिक 4000। हे पहा, आपण इथे काढले 200 रुपयांच्या विक्रीतून किती रक्कम मिळाली, ती रक्कम अधिक 100 रुपयांच्या तिकीट विक्रीतून मिळालेली रक्कम, ही किती होती, एकूण 37000। म्हणून आपण यांची बेरीज लिहिली 37000। मग हे समीकरण आपलं तयार झालं, ते आता आपण इथं खाली सोडवले। पहा, 100x अधिक 200x झाले 300x आणि हे अधिक 4000 बरोबर 37000। आता हे 300x इकडं ठेवले, हे अधिक 4000 इकडं आल्यावर वजा केले। आता 300x बरोबर 37000 मधून 4000 गेले, खाली राहिले 33000। आता एक्स, हा एक्स इकडे ठेवला आहे 300, इकडं आणले। आता इथे दिलं संक्षिप्त रूप, 3 × 3 3 × 3 3 × 3 3 0 0 एक्स बरोबर मिळाले 110। म्हणजेच एक्स आपण मानलं होतं 100 रुपयांची विकली गेलेली तिकिटे, म्हणून 100 रुपयांची विकली गेलेली तिकिटे किती आहेत, 110 तिकिटे 100 रुपयांची विकली गेली। सातवं उदाहरण, 3 क्रमागत नैसर्गिक संख्यांपैकी सर्वात लहान संख्येची 5 पट सर्वात मोठ्या संख्येच्या 4 पटीपेक्षा 9 ने अधिक आहे, तर त्या संख्या कोणत्या। आता उदाहरणात माहिती दिली आहे, 3 क्रमागत संख्या आहेत, क्रमागत म्हणजे क्रमाने येणाऱ्या 1, 2, 3 प्रमाणे, आणि सर्वात लहान संख्या आपण एक्स मानू। मग त्या 3 संख्या कोणत्या होतील, ती आपण लिहिलंय 3 क्रमागत नैसर्गिक संख्यापैकी सर्वात लहान संख्या एक्स मानू। मग 3 संख्या होतील एक्स, एक्स अधिक 1 आणि एक्स अधिक 2। आता उदाहरणात सांगितलं आहे की सर्वात लहान संख्येची 5 पट, मग सर्वात लहान संख्येची 5 पट होईल 5x, कारण सर्वात लहान संख्या आहे एक्स आणि तिची 5 पट म्हणजे 5x, आणि सर्वात मोठ्या संख्येची 4 पट, सर्वात मोठी संख्या आहे एक्स अधिक 2, म्हणून आपण तिला 4 ने गुणलंय, ही झाली तिची 4 पट। आता 4 ने एक्स कंसातल्या प्रत्येक पदाला गुणले, एक्स गुणिले 4 4x आणि 4 × 2 8, ही झाली सर्वात मोठ्या संख्येची 4 पट, 4x अधिक 8। आता उदाहरणात दिलेल्या अटीनुसार, उदाहरणात काय दिली अट, सर्वात लहान संख्येची 5 पट सर्वात मोठ्या संख्येच्या 4 पटीपेक्षा 9 ने अधिक आहे। आता ही इथं आपण लिहिली सर्वात लहान संख्येची 5 पट एक्स, 5x बरोबर सर्वात मोठ्या संख्येच्या, सर्वात मोठी संख्याची 4 पट आपण इथं काढली 4x अधिक 8, तिच्यापेक्षा 9 ने मोठी आहे म्हणून मिळवले अधिक 9, म्हणजे सर्वात लहान संख्येची 4 पटीपेक्षा 9 ने मोठी आहे, ही झाली सर्वात मोठ्या संख्येच्या 4 पटीपेक्षा 9 ने मोठी आहे, ही झाली सर्वात मोठ्या संख्येची 4 पट आणि तिच्यात 9 मिळवली। हा हे झालं आपलं समीकरण तयार। आता 5x इथं ठेवले, आता हे 4x आणि 9 अधिक 8 अधिक 9 केले, ते झाले 17। आता 5x इथं ठेवले, हे 4x इकडे आणले, इकडे 4x अधिक होते म्हणून ते इकडे आल्यावर झाले वजा, बरोबर इथे राहिले 17। चलाची पदे आपण इकडे आणली आहेत, 5x मधून 4x केले, खायला राहिला 1x बरोबर 17। आता x बरोबर आपण मानलं होतं सर्वात लहान संख्या, सर्वात लहान संख्या किती आली आपली 17, आणि मग आपल्याला त्या 3 क्रमागत नैसर्गिक संख्या विचारल्या होत्या, सर्वात लहान संख्या 17 त्याच्यापेक्षा मोठी 18 आणि 1 19, ह्या आपल्या 3 क्रमागत नैसर्गिक संख्या आपल्याला मिळाल्या। आठवं उदाहरण, राजूने एक सायकल 8% नफ्याने अमितला विकली, अमितने ₹54 खर्च करून दुरुस्त करून घेतली, ती सायकल त्याने निखिलला 1134 रुपयांना विकली, तेव्हा अमितला नफा किंवा तोटा झाला नाही, तर राजूने ती सायकल किती रुपयांना खरेदी केली होती। राजूने एक सायकल 8% नफ्याने अमितला विकली, अमितने 54 रुपये खर्च केला आणि ती सायकल कोणाला विकली आहे, निखिलला विकली आहे, त्याला तेव्हा नफा झाला नाही आणि तोटा झाला नाही, ती त्याने विकली 1134 रुपयांना। आता आपल्याला काय काढायचं आहे की ती राजूने सायकल किती रुपयांना खरेदी केली होती। आता राजूने जी खरेदी केली त्याच्यावर त्याने 8% नफा घेऊन अमितला विकलेली आहे, म्हणून आपण राजूची खरेदी किंमत एक्स मानूया।
आपण इथे लिहिले राजूची खरेदी, राजूने ती सायकल 1 रुपयानं खरेदी केली असे मानू. आता राजूला मिळाला याच्यावर 8% नफा. मग आपण राजूला मिळालेला नफा पहा, एक्स ही त्याची खरेदी किंमत आणि नफा खरेदी किमतीवर 8% नफा म्हणून 8/100 एक्सला गुणले म्हणजे हा झाला 8% नफा. ही झाली त्याची खरेदी किंमत आणि त्याच्यावर 8% नफा. आता इथे पहा, इथं केलं आहे 4 × 2 = 8, 4 × 1 = 4, 4 × 2 = 8, 4 × 5 = 20. आता हे एक्स गुणिले 2, 2x = 25. राजूला मिळालेला नफा किती? 2x/25. आता राजूचा हा झाला नफा. आता राजूने ती विकली होती अमितला. मग राजूची विक्री किंमत किती होईल? त्याची खरेदी किंमत अधिक त्याचा नफा. त्याची खरेदी किंमत आपण मानली एक्स, अधिक नफा किती काढला आपण? त्याचा 2x/25 हा त्याचा आपला नफा काढला आहे. आता एक्स अधिक 2x/25 हे कसं केलं आहे? एक्सला 1 आहे, इथे छेद लिहिलं नाही म्हणजे 1 आहे. आता एक्सचा 25 करायचा, मग आपल्याला ही बेरीज करता येईल. एक्सचा 25 करण्यासाठी वर एक्सला सुद्धा आपल्याला 25 ने गुणावं लागेल, म्हणजे इथं होतील 25x. म्हणून आपण इथं लिहिलं 25x आणि त्याचा 2 मिळून 25 झाला आहे, म्हणून 1 = 25 लिहून घेतला आहे. आणि अधिक हे 2x आणि 25x + 2x झाले 27x/25. हे एक्स अधिक 2x/25 बेरीज आली आहे 27x/25. आता ही राजूने अमितला विकली, म्हणजेच ही अमितची खरेदी किंमत झाली. राजूची विक्री किंमत ती अमितची खरेदी किंमत, कारण राजूने विकली आणि अमितने खरेदी केली, म्हणून हीच राजूची जी विक्री किंमत आहे तीच अमितची खरेदी किंमत, ती आपण लिहून घेतली. आता अमितने त्याला खर्च, अमितला एकूण आलेला खर्च, अमितने खरेदी कितीला केली? 27x/25 खरेदी केली आणि त्याच्यात त्याने अजून दुरुस्त केलेला खर्च 45 रुपये त्याला दुरुस्तीचा खर्च आला, म्हणजे त्याची खरेदी किंमत अधिक दुरुस्तीचा खर्च म्हणजे त्याचा एकूण खर्च हा किती रुपये आहे? 1134 रुपये आहे, कारण आपल्याला उदाहरणात दिलं आहे की त्यांनी खिल्ला कितीला विकली? 1134 रुपयांना विकली आणि तेव्हा त्याला नफा झाला नाही आणि तोटा झाला नाही, म्हणजे त्याचा हा खर्चसुद्धा निघला आहे त्याचा. म्हणजे त्यांनी जे राजूकडून घेतली ती किंमत अधिक 45 रुपये असे मिळून त्याने 1134 रुपयांना ती निखिल्ला विकलेली आहे. म्हणजेच आपण ही लिहिली राजूची अमितची खरेदी किंमत अधिक त्याचा दुरुस्तीचा खर्च बरोबर किती? 1134 ही त्याची विक्री किंमत. त्याला तेव्हा नफा झाला नाही आणि तोटा झाला नाही, म्हणजे ही आणि ही सारखी असेल. आता हे समीकरण आपण इथं खाली सोडवले, हे 27x + 25 इथं ठेवले, हे -54 इकडे आल्यावर -54 झाले आणि 1134 मधून 54 गेल्यावर राहिले 1080. आता हा एक्स इकडे ठेवला आहे फक्त, हे 27/25 इकडं आल्यावर 25 अंशात गेले आणि 27 खाली छेदात आले, अंशातले छेदात आले. आता इथे आपण संक्षिप्त रूप दिलं आणि मग आपल्याला एक्सची किंमत मिळाली 1000 रुपये. आपण एक्स मानलं होतं राजूने खरेदी केलेली किंमत, म्हणून राजूने ती सायकल मग 1000 रुपयांना खरेदी केली होती. 9 उदाहरण, एका क्रिकेट खेळाडूने एका सामन्यात 180 धावा काढल्या, दुसऱ्या सामन्यात 257 धावा काढल्या, तिसऱ्या सामन्यात त्याने किती धावा काढल्या? तर त्याच्या सामन्यातील धावांची सरासरी 230 होईल. आता पहा, एका सामन्यात त्याने 180 काढल्या अधिक दुसऱ्या सामन्यातल्या 257 अधिक तिसऱ्या सामन्यातल्या असे मिळून यांची बेरीज आणि त्याला भागिले 3 केलं तर किती होईल? 230 होईल. म्हणून आपण आता तिसऱ्या सामन्यातले आपल्याला माहीत नाही म्हणून ते आपण एक्स मानले आहेत, म्हणून आपण लिहिले तिसऱ्या सामन्यात एक्स धावा काढल्या त्याने असे मानू. आता त्याची 3 सामन्यातील धावांची सरासरी 230 आहे. धावांची सरासरी म्हणजे काय? तर 3 सामन्यातील एकूण धावा भागिले 3
म्हणजे सरासरी म्हणजे जेवढ्या धावा त्यांची बेरीज त्याला 3 ने भागल्यावर त्याची येईल सरासरी, ती आली आहे 230. आता तिन्ही सामन्यातील धावांची संख्या, पहिल्या सामन्यातील 180 अधिक दुसऱ्या सामन्यातील लिहिल्या 257 अधिक तिसऱ्या सामन्यातील आपण मांडल्या 163 बरोबर 230. आता 180 अधिक 257 बरोबर आले 437 अधिक हे 163 बरोबर 230. आता हे 437 अधिक एक्स इथं ठेवले आणि हे 3 इकडे भागाकारात आहे, तिकडे आल्यावरती झाले गुणाकारात, म्हणजे 437 अधिक एक्स बरोबर 230 गुणिले 3 बरोबर 690 आले. आता हा एक्स इकडे ठेवला, या 690 मधून हे 437 वजा केले कारण ते इकडे अधिक आहे, तिकडे आल्यावर झाले वजा. आता एक्सची किंमत मिळाली आपल्याला 690 मधून 437 गेले, खाली राहिले 253. एक्स मानला होता आपण तिसऱ्या सामन्यातील धावांची संख्या, म्हणून त्या क्रिकेटपटूने तिसऱ्या सामन्यात 253 धावा काढल्या. दहावं उदाहरण, सुधीरचे वय विरूच्या वयाच्या तिपटीपेक्षा 5 ने जास्त आहे. अनिलचे वय सुधीरच्या वयाच्या निंपट आहे. सुधीरचे वय व विरूचे वय यांच्या वयांची बेरीज व अनिलच्या वयाची तिप्पट यांचे गुणोत्तर 5 6 आहे, तर विरूचे वय काढा. आता जे आपल्याला काढायचं सांगितले ते आपण एक्स मानूया. विरूचे वय काढा, आपण विरूचे वय मानलं एक्स. आता उदाहरणात दिलेल्या माहितीप्रमाणे आधी सुधीरचं वय, सुधीरचे वय बरोबर. आता सुधीरचं वय काय सांगितले आपल्याला, सुधीरचे वय विरूच्या वयाच्या तिपटीपेक्षा 5 ने अधिक आहे. आपण विरूचं वय मानलं एक्स, म्हणून सुधीरचं वय तिपटीपेक्षा 5 ने अधिक, म्हणजे एक्सची तिप्पट म्हणजे 3x + 5 हे झालं आपलं सुधीरचं वय. आता अनिलचे वय सुधीरच्या वयाच्या निंपट आहे. आता इथं आपल्याला दिले अनिलचं वय सुधीरच्या वयाच्या निंपट आहे, मग आपण सुधीरचं वय 7 शोधलं, त्याला भागिले 2 केले, हे झालं आपलं अनिलचं वय. आता उदाहरणात दिलेल्या माहितीनुसार, उदाहरणात काय माहिती दिली आपल्याला, सुधीरचे वय व विरूचे वय यांच्या वयाची बेरीज. पहा आपण इथे लिहिले सुधीरचं वय, सुधीरचं वय 3x + 5 अधिक विरूचं वय केलं आहे, विरूचं वय एक्स यांच्या वयाची बेरीज व अनिलच्या वयाची तिप्पट. आता अनिलचं वय पहा इथं काढलं आहे आपण 3x + 5/2 3x + 5/2 त्याची तिप्पट, त्याला पूर्ण कंसाला 3 ने गुणलं आहे आणि हे छेदात, म्हणजे यांचं गुणोत्तर आहे म्हणून वर सुधीर आणि विरूच्या वयाची बेरीज छेद खाली अनिलच्या वयाची तिप्पट ही किती आहे 5/6 आहे, 5 6 आहे. आता हे समीकरण तयार झालं, आता ते आपण खाली सोडवले. आता 3x आणि हे एक्स 4x अधिक हे 5 इथे झाले 4x + 5. आता ह्या 3 ने आतल्या कंसाला गुणले, 3 × 9x अधिक 3 × 5/15/2 आहे तसे, बरोबर इकडं 5/6 आहे तसे ठेवले. आता इथे पहा 4x + 5 याला छेद आहे 9x + 15/2. आता हा छेद आपण इकडे गुणाकारात जर घेतला तर 2 वरती येतील आणि 9x/15 खाली जातील, म्हणून आपण इथे लिहिलं आहे अंश लिहिला 4x + 5 त्याला छेद लिहिला 1 गुणिले हा छेद इकडे गुणाकारात घेतला आहे, त्याचा अंश इकडे वरती आला आणि छेद खाली आला आहे आणि हे 5/6 आहे तसे राहिलेत. आता ह्या 2 ने 4x + 5 गुणले म्हणून 2 बाहेर आणि हा 1 कंसात 4x + 5 लिहिले आहेत आणि 1 ने 9x + 15 गुणलं तर हे राहिले 9x + 15 आहे तसे, इकडचे 5/6 आहे तसे. आता 2 ने कंसातील प्रत्येक पदाला गुणले 2 × 8x 2 × 5 = 10 आहे तसा आणि इकडे आहे तसे 5/6. आता इथं आपण तिरकस गुणाकार केला आहे, या 6 ने 8x + 10 गुणले म्हणून इथं लिहिले 6 × 8x + 10 आणि 5 ने 9x + 15 गुणले, इकडे आपण तिरकस गुणाकार केला म्हणून इथं कंसात लिहिलं आहे तिरकस गुणाकार. आता 6 ने कंसातील प्रत्येक पदाला गुणले 6 × 8 = 48x
सहा दहाए 60 बरोबर 9 5 45 x अधिक 5 15 5 75। आता एक्स एक्स इकडं आणले, अंक अंक इकडं नेलेत, 48 x इकडं 45 x अधिक आहे तिकडं आल्यावर ते वजा झाले 48 x मधून। आता हे 75 इकडे हे 60 अधिक आहे तिकडं आल्यावर हे 75 मधून वजा झाले। आता 48 मधून 45 x गेले, खाली राहिले 3 x, 75 मधून 60 गेले, खाली राहिले 15। आता एक्स एक्स इथं ठेवला आणि हे 3 15 इकडे भागाकारात गेले, हे 3 इथे गुणाकारात आहे तिकडे आल्यावर भागाकारात। आता 3 ने 15 भाग दिले, 3 1 3 3 5 15, एक्स बरोबर आले 5। एक्स मानलं होतं आपण वीरूचं वय, म्हणून वीरूचं वय आलं आपलं 5 वर्षी।